नमस्कार, सावी रेसिपीजमध्ये आपले मनापासून खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत इन्स्टंट छोले मसाला। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। तर लवंग पावडर, ओव्याची पावडर, दालचिनी पावडर, आमचूर पावडर, काळे मीठ, सुंठ पावडर, जिरे पावडर, साधे मीठ, मिरे पावडर, धने पावडर, मिरची पावडर आणि बडीशेप पावडर। तर हे सर्व जवळजवळ साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते। आणि हो, हे सर्व साहित्य मी कच्चेच पावडर करून घेतलेले आहेत, अजिबात भाजलेले नाही। तर लगेचच याची कृती बघूया। तर इथे मी पोहे खायचा चम्मच आहे ना, त्यानेच सर्व प्रमाण घेतलेले आहे। तर 2 चम्मच आमचूर पावडर घेतलेली आहे, यातच टाकूया 2 चम्मच दालचिनीची पावडर। आजकाल सर्व पावडर प्रत्येक घरांमध्ये अवेलेबल असतेच, त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने हा मसाला तयार होतो। तर 2 चम्मच इथे ओव्याची पावडर घेतलेली आहे। आणि विशेष म्हणजे कोणतेही साहित्य इथे भाजलेले नाही, सर्व कच्चे आहे। तर 2 चम्मच घेतली लवंगाची पावडर, 2 चम्मच सुंठ पावडर। हे सर्व साहित्य मी घरीच मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहे। 2 चम्मच जिऱ्याची पावडर, 1 चम्मच टाकूया काळे मीठ। काळे मिठाने टेस्ट खूप छान येते आणि मसाला अगदी मार्केटसारखाच तयार होतो। तर टाकूया यामध्ये 1.5 चम्मच साधे मीठ। तर 1 चम्मच काळे मीठ घेतलेले आहे आणि 1.5 चम्मच साधे मीठ घेतलेले आहे। आता 2 चम्मच टाकूया मिरे पावडर, 2 चम्मच धने पावडर, 1 चम्मच टाकूया सोप पावडर। बडीशेप जी असते ना, ती मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। आणि 2 चम्मच लाल तिखट। तर इथे मी घरी केलेलेच तिखट वापरलेले आहे। जर तुमच्याकडे काश्मीरी लाल मिर्च असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, त्याने कलर छान येते। तर चम्मचच्या साह्याने हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करूया। अगदी सोप्या पद्धतीने अगदी 5 मिनिटात हा आपला मसाला तयार होतो। मसाल्याची टेस्ट बाहेरच्या विकतच्या मसाल्यासारखीच येते, त्यामुळे तुम्ही जरूर हा मसाला ट्राय करा। या उन्हाळ्यामध्ये अगदी नवीन रेसिपी आणि 5 मिनिटात होणारी रेसिपी म्हणून इन्स्टंट छोले मसाला नक्की करून बघा। तर आता चम्मचने हा मसाला व्यवस्थित मिक्स होत नाही, तर त्यासाठी इथे एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये हा सर्व एकत्र केलेला मसाला आपण टाकून घेणार आहोत। आणि मिक्सरमधून अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, खूप बारीक पावडर याची करायची नाही, कारण एकदम बारीक पूड या मसाल्याची मिळत नसते किंवा विकतही मिळत नाही, त्यामुळे दरदरीत हा मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे। तर 1 ते 2 वेळेस मिक्सरचं बटन फिरवलं आणि बंद केलं की लगेच हा मसाला तयार होतो। मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला याच्यासाठी टाकायचा की तो एक जीव झाला पाहिजे, म्हणून चम्मचने मिक्स केलं तरीही तो एक जीव असा मिक्स होत नाही, त्यामुळे मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मसाला फिरवून घेतलेला आहे आणि आपला मसाला हा तयार झालेला आहे। रंग आणि टेक्स्चर सर्व बाजारच्या मसाल्यासारखेच आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा, आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। तर हा तयार झालेला मसाला मी एका बाउलमध्ये काढत आहे। पोहे खायच्या चम्मचने जर तुम्ही म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही प्रमाण घेतले तर याने 100 ग्रॅम मसाला आपला तयार होतो। तर मसाल्याची क्वांटिटी पाहून तुम्ही प्रमाणाचे अंदाज घ्यावे। इथे ग्रॅममध्ये सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये मसाल्याचं प्रमाण देणार आहे। तर या उन्हाळ्यामध्ये हा मसाला जरूर ट्राय करा। केल्यानंतर हा मसाला कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा। तर मसाला हा बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, तो एका काचेच्या बरणीमध्ये ठेवून घ्यायचा आणि घेताना कोरडा चम्मच वापरायचा, म्हणजे तो जास्त दिवस टिकेल। तर मसाल्याचा रंग आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता, मी अजिबात यामध्ये एडिट केलेलं नाही, हा ओरिजिनल मसाल्याचा कलर आहे। तर तुम्ही जरूर ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।